प्लान बीचा अर्थ एकच आहे, योग्य प्रकारे योग्य मार्गाने पैसे कमावणे. या बाकी गोष्टीत काहीच मग पडलेलं नाही आहे की आपलं पॅशन असलं पाहिजे वगैरे वगैरे गोष्टीमध्ये बिलकुल टाइमपास करायचं नाही. त्याचं कारण आहे की तुम्ही ऑलरेडी वेळ दिलेला आहे तुमच्या. मित्रांनो, प्रश्न फार साधा आहे की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर त्या केसमध्ये खरोखर प्लॅन बीची गरज आहे का. बघा, मी या प्रश्नाचं साधं उत्तर देणार की ज्याप्रमाणे आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे जो मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार, त्यामध्ये मी सांगितलं होतं की 3 वर्ष तुम्हाला मेहनत घेणं आहे आधी फक्त तुमची पात्रता तपासून घेण्यासाठी. तर मी म्हणणार की त्या 3 वर्षात तुमच्याकडे प्लॅन बी बिलकुल नको, कारण तुमचं पूर्ण जे फोकस आहे हे तुमच्या ध्येयावर किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीवरच असणे गरजेचं आहे. म्हणजेच काय की जर तुम्ही 3 वर्ष जे आहे आधीचे त्यामध्ये बिलकुलही प्लॅन बीचा विचार करू नका. मग प्लॅन बीचा विचार नेमका सुरू कधी करायचा की खरोखर आता आपल्याला प्लॅन बीची गरज आहे, तर तो मी म्हणणार की जर या 3 वर्षामध्ये साधं तुमची प्री पण निघत नाही आहे, ठीक आहे, अशा केसमध्ये मी म्हणणार की आता तुम्ही त्या स्पर्धा परीक्षेतून माघार घेणे गरजेचं आहे आणि प्लॅन बीवर काम सुरू करा. मी काम सुरू करा म्हणत आहोत, ठीक आहे, कारण की आता तुम्ही 3 वर्ष दिलं, त्या 3 वर्षात तर आपण प्लॅन बीचा विचार पण नव्हता केला, मग आता तुम्हाला प्लॅन बीवर काम करणे किंवा विचार करणे हे गरजेचं आहे. दुसरी सिच्युएशन अशी आहे की तुम्ही 6 वर्ष दिली, जी पात्र विद्यार्थी होती की त्यांनी 3 वर्षात प्री वगैरे त्यांनी काढली आणि मेन्ससाठी त्यांनी पुढील 3 वर्ष म्हणजे असे टोटल 6 वर्ष त्यांनी इन्व्हेस्ट केले, मग अशा विद्यार्थ्यांनी प्लॅन बी कधी त्यावर कधी तयारी सुरू करावी. मी अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सांगणार की या 6 वर्षामध्ये, कारण की तुम्ही पात्र होते, तुम्ही प्री काढली होती, तुमच्यामध्ये क्षमता होती की तुम्ही मेन्ससुद्धा काढू शकाल, बरोबर आहे, मी अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की त्यांनीसुद्धा 6 वर्ष कंटिन्युअसली 6 वर्ष प्लॅन बीवर काम करू नये, कारण की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे की ते मेन्ससुद्धा क्रॅक करू शकतात आणि सरकारी नोकरी म्हणा किंवा ती जी स्पर्धा परीक्षा आहे ती क्रॅक करू शकतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा प्लॅन बीवर फोकस करू नये. अशा विद्यार्थ्यांनी मग प्लॅन बीवर कधीही फोकस करायचं, तर याचं उत्तर आहे 6 वर्ष झाल्यानंतर, आपल्या तयारीपासून 6 वर्ष झाल्यानंतर. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येणार की सर ठीक आहे, 3 वर्षानंतर मी प्लॅन बी जर केला तर ते एक थोडंसं लॉजिकली समजू शकतो की तेवढा वेळ आहे त्यामध्ये आपण सेट काय म्हणू शकतो एक प्लॅन बी सेट करून त्यावर कामसुद्धा करू शकतो आणि सक्सेसफुलसुद्धा होऊ शकतो. पण 6 वर्षानंतर तयारी करणं हे नेमकं याचं काय, मी या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की प्लॅन बी जो आहे हा 6 वर्षानंतर फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग केलेल्या मुलांसाठीच आहे. आणि आणखी एक गोष्ट की ही पूर्ण जी सिरीज होती ही फक्त सिव्हिल इंजिनियर मुलांसाठी होती, म्हणजे स्पर्धा परीक्षा फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग असा हा विषय होता, फक्त सिव्हिल इंजिनिअरचा मुद्दा. त्यामुळे जर तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर असाल तर आपली फील्ड अशी आहे ॲज अ सिव्हिल इंजिनियर, मी सांगत आहोत तुम्हाला की तुम्ही कधीही सुरुवात करा, निदान तुम्हाला उपाशी तरी ठेवणार नाही. म्हणून मी म्हणत आहो की प्लॅन बीची तुम्ही काळजी करू नका जर तुम्ही तयारी करत असाल तर. 6 वर्षानंतर तुम्ही नक्की करा, त्यानंतर वेळ वाया घालवू नका, ठीक आहे. पण मग आता प्लॅन बीचा नेमका अर्थ काय, ठीक आहे, की नेमकं मी करायचं काय, मी कोणत्या कंपनीमध्ये जॉब करायचं का, की मी स्वतःचा बिझनेस सुरू करायचा, की नेमकं काय करायचं. बघा, मी या प्रश्नाचं उत्तर देणार की तुमच्यापैकी फार असं होऊ शकते की जेव्हा तुम्ही पूर्ण तयारी कराल 3 वर्ष होतील किंवा 6 वर्ष होतील तेव्हा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येणार की हे वर्ष माझे वाया गेली, मी स्वतः फील्डवर काम करतो, त्यानंतर माझं कन्सल्टन्सी ऑफिस आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही लोक खऱ्या अर्थानं थेरॉटिकल नॉलेजमध्ये आहात, ठीक आहे, मी प्रॅक्टिकली काम करतो त्यामुळे मी प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये आहे. पण मला प्रॅक्टिकली काम करताना एक गोष्ट समजलं की ॲज अ सिव्हिल इंजिनियर आपल्या फील्डमध्ये थेरॉटिकल नॉलेजला फार जास्त महत्त्व आहे. खूप लोक तुम्हाला सांगतील की थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल हे सारखं नसतं, पण मी माझ्या अनुभवातून सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे थेरॉटिकल नॉलेज असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकली काम करणं सोपं जातं. म्हणजेच काय की तुम्ही जे 3 वर्ष आणि 6 वर्ष दिलेलं आहे ही मेहनत तुमची वाया जाणार नाही, ते तुमचं इन्व्हेस्टमेंटच राहणार. बस ते तुम्ही इमानदारीत केलेलं आहे तरच ते फायद्याचं राहणार. तुम्ही फक्त 6 वर्ष असेच जर मजेमध्ये गमावले असतील तर मग आपण त्याला काही करू शकत नाही. पण तुम्ही खरोखर मेहनत घेतली असेल थिअरीवर तर त्या केसमध्ये थेरॉटिकल जी मेहनत आहे ती तुम्हाला नक्कीच कामात येणार आहे. त्यामुळे मी साध्या भाषेत सांगू इच्छितो की प्लॅन बीची तयारी तुम्ही जर तुम्ही 6 वर्षानंतर केली तरीही चालेल, पण नक्की करा. 6 वर्षानंतर वाट नका बघू की आता सिव्हिल इंजिनिअरिंग आहे कधीही कली तर चालते असा त्याचा अर्थ होत नाही. आणि आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, प्लॅन बी हा तुमचा मी म्हणणार की आता असा नको की तुमचं शिक्षण काय आहे किंवा तुम्हाला काय आवडते काय नाही आवडत, मी या गोष्टीला फार महत्त्व देणार नाही. माझं सरळ मत राहणार, प्लॅन बीचा अर्थ एकच आहे, योग्य प्रकारे योग्य मार्गाने पैसे कमावणे. या बाकी गोष्टीत काहीच मग पडलेलं नाही आहे की आपलं पॅशन असलं पाहिजे वगैरे वगैरे गोष्टीमध्ये बिलकुल टाइमपास करायचं नाही. त्याचं कारण आहे की तुम्ही ऑलरेडी वेळ दिलेला आहे तुमच्या पॅशनला, तुमच्या एमला तुम्ही ऑलरेडी वेळ दिलेला आहे. त्यामुळे आता 6 वर्षानंतर तुम्ही नवीन पॅशन शोधत बसू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की प्लॅन बीची गरज आहे तरी कधी.